करमाळा तालुक्यामध्ये पोलीस प्रशासनाचा अत्यंत गुंजळ कारभार चाललेला असतो. बऱ्याच वेळा सामान्य माणसं ज्यावेळेस केस दाखल करायला जातात, त्याची केस न घेणं, मुलगी एखाद्याची पळून गेली असेल किंवा कोणी बेपत्ता झाली असेल तिची केस द्यायल्यानंतर त्या महिलेलाच उलटपुलट बोलणं, एखादा सामान्य का माणूस केस द्यायला आल्यानंतर त्यालाच खरं खोटं करणं, आणि जी भरभक्कम माणसं आहेत त्यांना सहकार्य करणं, अशा तऱ्हेचं उलट्या प्रक्रिया सगळ्या पॉलिटिशनमध्ये या चालू आहे. ह्या संदर्भात आम्ही वारंवार साहेबांना भेटलो, त्यावेळेस सुद्धा काही वेळा आम्हाला मदत झाली, पण ती सुद्धा मदत तीन महिन्यानंतर म्हणजे वेळ काढूपणा केला गेला. अशा पद्धतीने इथं भेट सगळं जे चाललेलं आहे अतिशय भोंगळपणाने कारभार चाललेलं आहे, आणि त्याविरोधात आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करतो. पोलीस प्रशासनाची जर दखल घेतली नाही आज, तर यापुढं आम्ही शेवटपर्यंत वरिष्ठापुढं जाऊन सुद्धा आम्हाला उपोषण करण्याची आमची तयारी आहे, अशा तऱ्हेने आम्ही या ठिकाणी सांगतो. या बेपत्ता मुलीचा तात्काळ शोध झाला पाहिजे. करमाळा बसस्थानकात अनेक महिलांचे लाखो रुपये दागिने चोरी गेले, त्याचा तपास व्हायला तयार नाही. तक्रार नोंद करून घ्यायला ठाणे अंमलदाराकडे जवळ जातो, तर ठाणे अंमलदार इतक्या बेफिकरीने बोलतो. परवा मला वैयक्तिक असा अनुभव आला, एका व्यक्तीला केवळ 3 रुपयासाठी मारहाण झाली होती, केवळ 3 रुपयासाठी दांडक्याने, आणि मी त्याला सांगत होतं की साधी NC घे ह्या माणसाची, तर त्याने मला सांगितलं की तू तिथं झऱ्याला जा आणि तिथं जाऊन त्याची चौकशीवर त्याला खरं हाणलं का नाही. आता मला सांगा, एखाद्या व्यक्ती दारू पिली आणि दारू इकणारा बाहेर का दारू प्याला म्हणून त्याला न्याय द्यायचा नाही, एखादा दारू त्याचा खून झाला तर दारू प्याला होता त्याचा खून झाला म्हणून त्याला तपासच करायचा नाही का. एखाद्या माळकऱ्याने खून केला असेल त्याच्याकडे माळ आहे म्हणून त्याला सोडून द्यायचं का, आणि मग चांगलं वाईट कोण म्हणून आम्हाला जरी शिकवत असतील तरी बरोबर ना, म्हणजे चांगलं कोणाला म्हणायचं हे त्यांच्याकडून आम्हाला आता शिकवायची आवश्यकता राहिलेली नाही. माझं म्हणणं असं आहे की त्यानंतर जे कुठलाही पदाधिकारी असतो किंवा सामान्य माणूस पदाधिकाऱ्याकडे कधी जातो त्याला ज्यावेळेस त्या ठिकाणी न्याय मिळत नाही त्यावेळेस त्याला माघारी पाडलं तर कुणाच तरी तो आधार घ्यायचा प्रयत्न करतो, आणि पदाधिकारी जाऊन लगेच काय त्यांना असं आरोग्यावरची भाषा वापरत नाही, त्यांना तो विषय समजावून सांगत असतो, त्याला सुद्धा ती माणसं म्हणजे समजून घेत नाहीत. पदाधिकारी म्हणून सांगितल्यानंतर सो ती पोलीस माझा बिल्ला बघ आणि कुणाकडे तक्रार करायची ती करून घे असं जर बोलत असेल तर चुकीचं आहे. एखादी तक्रार दाखल झाली नाही अजून तवर बीट हवालदार येतो ती माझी केस आहे आणि माझ्या भागातली माझा मी बघून घेईन तुझा काय संबंध आहे असं जर म्हणत असेल तर ही अतिशय वाईटातली वाईट घटना आहे. आणि म्हणून अशा या म्हणजे ठाणे अंमलदार म्हणून जे बसणारे माणूस आहे तिथं चांगली व्यक्ती बसवली जावी, आणि जी बीटमध्ये काम करतात त्यांनी ना त्या बीटमधल्या माणसाचा आहे तालुक्यातल्या काही माणसांचा थोडा म्हणजे हे करावा आणि सामान्य माणसाला या ठिकाणी न्याय दिला जावा अशा तरी आमची या ठिकाणची ठेकेदारांची फसवणूक ठेकेदार फसवणूक करतो इथल्या करमाळा तालुक्यात शेतकऱ्यांची अशा प्रकारची आपली मागणी होती गुंतवते साहेब त्यावेळेस गुन्हे दाखल करण्यास सुरू झाली आता काय त्याची प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्यावेळेस असं ठरलं होतं की गुन्हे तात्काळ दाखल करून घ्यायचे आणि त्याच्यासाठी एक शिष्टमंडळ नेमायचं की तपास झाला पाहिजे म्हणून त्याला सुद्धा पुढं बराच विलंब लावला गेला. मधल्या पिरियडमध्ये त्यांनी सांगितलं की पोस्टाने तक्रार दाखल करा, पोस्टाने आम्ही तक्रार दाखल करायची असते का, त्याच्यानंतर ती त्यांनी बंद केली आता सध्या घेतली जाते, पण तपासासाठी एक व्यवस्थित काहीतरी केलं पाहिजे. आता परवा एक जणासाठी आम्ही तपासाला 10 वेळा त्याला महाग लागलो तर ती अजून तुम्हाला परवानगीच घेतोय म्हणजे काय इतके दिवस परवानगी घ्यायला का लागावी आणि काय कारण म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. आता काल एक जणाला अटक पण केली म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य पण झालं, म्हणजे काही लोक ह्यामधली सगळीच खराब आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही, पण जे काही लोक खराब आहेत त्यांच्यावर पोलीस वरिष्ठांचं त्यांच्यावर म्हणजे हे झालं पाहिजे, त्यांच्यावर काय जे आहे ती कारवाई सुद्धा झाली पाहिजे, आणि ही जी तपास आहे त्या तपासाचं तात्काळ तपासासाठी काहीतरी नियोजन त्यांनी केलं पाहिजे. मध्यमी पोलीस निरीक्षक आदरणीय भुगे साहेबांना या धरणे आंदोलनासाठी निवेदन देण्यासाठी गेलो, त्यावेळेस पत्रकारसुद्धा उपस्थित होते, परंतु पोलीस प्रशासनाच्या विरोधातलं आंदोलन बघितल्यानंतर ते बोलता आक्रमक झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे जे एखाद्या हवालदाराकडनं उत्तरं यावीत खरं तर त्यांच्याकडनंसुद्धा अपेक्षित नसतात अशा पद्धतीचे उत्तरं PI साहेबांकडनं आम्हाला त्या दिवशी मिळाली की ज्या मुली बेपत्ता आहेत त्यांचे पालक काय करतात, त्यांचा त्या ठिकाणी लक्ष नसतं का मुलींवर, किंवा जे ऊस वाहतूकदारांची फसवणूक झाली ते काय ऊस उत्पादक जे आहेत जे वाहन मालक आहेत का झोपेत असतात का, त्यांनी झोपेत करार केलं का, अशा प्रकारची उत्तरं दिली. वास्तविक जर असं फसवणूक झाली नसते तर तुमच्यापर्यंत यायची लोकांना वेळ लागली नसती,
पोलीस स्टेशनचीच वेळ गरज पडली नसती. पोलीस स्टेशन कशासाठी, ज्या ठिकाणी फसवणूक होते, कोणावर अन्याय होतो, सदर रक्षण आहे, खली नगर आहे, तुमचं बोधवाक्य की जिथं अन्याय होईल तिथं आम्ही उभा राहू, सर्वसामान्याच्या बाजूने आणि दुष्कृत्य करणाऱ्याच्या विरोधात आम्ही उभा राहू, असा त्याचा अर्थ आहे. परंतु इथं उलट चाललंय, तिथं रक्षण कुणाचं होतंय, आवे धंदेवाले, दोन नंबरवाले, किंवा एखाद्या चांगल्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असेल तर त्याला मात्र पहिली या ठिकाणी बसायला खुर्ची दिली जाते आणि सर्वसामान्याला मात्र बेदखल केलं जातं. आज मला एका गावातून फोन आला की आमच्या लोकांना कुठलाही गुन्हा नसताना मारहाण झाली. मी आता त्याची सविस्तर माहिती घेतोय. त्यांनी सांगितलं की महिलांना सुद्धा मारहाण झाली. असं जर झालं असेल तर त्या संबंधित हवालदारचं निलंबन केल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही, कारण महिलेवर हात टाकायचा त्याला अधिकार नाही. त्यांनी मला फोनवर सांगितलंय, त्याची सत्यता आम्ही बघणार आहे. आणि जर त्यांनी सांगितलेली परिस्थिती खरी असेल तर आम्ही अजून दोन दिवसांनी या संबंधित हवालदाराचं या ठिकाणी निलंबन केलं जावं, यासाठी पुन्हा आम्ही आंदोलनाला बसणार. कारण तुम्ही करताय काय, आज तुम्हाला सांगतो करमाळा बस स्थानकावरनं एक सैन्यात काम करणाऱ्या जवानाची पत्नी, तिचं 6 तोळे सोनं चोरीला गेलं. ती ज्यावेळेला इथं आली त्यावेळेस तिचा लवकर अर्ज घेतला नाही. ज्यावेळेस आम्ही फोन केले त्यावेळेस परत CCTV फुटेज बघितले. CCTV त्या सगळ्या महिला दिसतात, फक्त त्यांनी चेहरे बांधले. आज 2-3 महिने झाले त्याचा कुठला तपास होत नाही. आमच्याच गावातली एक दुसरी महिला आहे कुरपण करून काम करणारी, तिचा 6.25 तोळ्याचा गंठण चोरीला गेला. 2 तास इथं बसली, तिचा अर्ज घेतला नाही, तिचा तपास करू म्हणले. शेवट आम्ही पत्रकारांच्या माध्यमातून तिच्या बातम्या दिल्या, परंतु तिचा अजून कुठला गुन्हा दाखल नाही किंवा तिच्या कुठल्या सोन्याचा तपास लागला जात नाही. दर शुक्रवारी बाजारातून 8 ते 10 जणांचे मोबाईल चोरीला जातात, 8 ते 10 जणांचे. मग ह्यातला एक बी जर चोऱ्या पोलिसांना सापडतच नसेल हा मोबाईल चोरणारा, म्हणजे नेमकं पोलिसांचं आणि ह्या चोरट्यांचं काय मिली भगत आहे का, हीच आम्ही शंका सर्वसामान्याच्या मनात आहे. एक बी सापडत नाही, एवढं CCTV जाळ आहे करमाळा शहरात, बाजारात एवढे मोठे ह्यांचं, त्यांनी ज्युरो पोलीस फिरवावे, त्यांचे एजंट आहेत हप्ते गोळा करायला, ह्यांना एजंट आहेत गावगाव, जी ह्यांच्या परस्पर जाऊन हप्ते घेऊन ह्यांना फोन पोच करतात, ह्याच्यासाठी माणसं आहेत. आणि दारूच्या भट्ट्या चालतात रस्त्यावर, सगळ्या रस्त्याने दारूचे हॉटेल ढाबेत, त्या सगळ्या ढाब्यावर डुप्लिकेट दारूसुद्धा मिळते. पण आमचं म्हणणं, आम्ही त्याच्या विरोधात कधी बोलत नाही की आवे धंदे बंद करा. आम्हाला माहिती कुणी जरी आला तरी बंद होत नाही. पण तुम्ही तिकडं जर तेवढं लक्ष देत असाल, त्यांना तेवढं अभय देत असाल, तर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा अभय देणं पोलिसाचं कर्तव्य. तुम्ही तिकडं जर बऱ्याने पैसे वाढा, आम्हाला देणं घेणं नाही, पण तुम्ही सर्वसामान्यांच्या बाबतीत जर चालढकल्पना केली तर ह्याच्यापेक्षा सुद्धा आक्रमक आणि ह्याच्यापेक्षा खालच्या पातळीवर आम्ही या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. राग पोलिसांना येतो असं नाही, जनतेला सुद्धा राग येतो. मला सकाळ धरणं 100 फोन आले तालुक्यातनं की तुम्ही घेतलेला निर्णय अतिशय योग्य, आमच्यावर ही प्रकार झाला, आम्ही केस करायला गेलो, आम्हाला 4 तास बसून ठेवलं. आज आपल्या इथं केम, जिंती आणि जीवूर एक पोलीस स्टेशन आहेत 2-3. अहो इथं जी PSI नेमलेली ते असतात त्याच्या गावात, त्यांनी त्याच ठिकाणी थांबलं पाहिजे ना त्या PSI ते कुठं असतात करमाळ्यात, त्यांचे हवालदार कुठं असतात करमाळ्यात. केममध्ये भांडणं झाली, जिंतीत भांडणं झाली तर त्यांना बोलवलं जातं कुठं करमाळ्याला या. मग हे जर हे पोलीस स्टेशन कशासाठी नेमलेत, केमचे, जीवूरचे, जिंतीचे, कशासाठी ही भेट? तुम्ही जर प्रत्येक लोकांना जर साधी NC द्यायला जर इथंच बोलवत असाल. मागच्या काही दिवसापूर्वी एका गावातला प्रकार आहे, तुम्हाला सांगतो की एका शेतकऱ्याचा स्टे ऑर्डर आहे की त्याच्या रानात अतिक्रमण करू नये, आणि त्याच्या रानात एक जणांनी किळी लावली आणि तो तक्रार द्यायला आला. तर त्या शेतकऱ्याला सांगितलं, तू लावूनच कसं काय दिली, आज कसं काय जागा झाला. मग त्याला तुम्ही एवढं विचारताय, पण त्या शेतकऱ्याला विचारलाय की कोर्टाची स्टे ऑर्डर असताना तू स्टे ऑर्डरचा भंग करून त्याच्या रानात का लावलं, कारण त्याच्याकडनं तुम्हाला 100% काही ना काही ॲडजस्ट झालं म्हणून तुम्ही त्या गोरगरीब कुटुंबावर अन्याय केला. महिनाभर ती NC दाखल करायसाठी इथं हेल्पड घालत होती पत्रकार, चुकीच आहे का? आणि ज्या वेळेस आम्ही DY SP गेलो आणि DY SP सूचना दिल्यावर पोलीस निरीक्षकांनी NC दाखल करून घेतली, मग NC दाखल करून घ्यायला जर DY SP आदेश यावा लागत असेल तर ह्या करमाळ्यातल्या सर्वसामान्य जनतेचं एवढं दुर्लक्ष आहे. आणि हे आमदार, माजी आमदार, भावी आमदार हे नेमकं करतात काय लोकांच्या एवढ्या सर्वसामान्यांच्या समस्यावर? जर तुम्हाला वेळ नसेल तर मग नेमका कारभार कशा पद्धतीने हा पोलीस स्टेशन चालू आहे? आणि करमाळा तालुक्यात सर्वात जास्त गरज लोकांना जर लागत असेल तर 2 विभागाची लागती, एक महसूल आणि दुसरं पोलीस. आणि महसूल आणि पोलीसमध्ये जर सर्वसामान्याच्या जनतेची जर गळचिपी होत असेल तर तुम्ही किती जरी कोट्यवधीचा विकास केला तर त्या विकासाला कुठलाच व्हॅल्यू नाही. कारण जनता जर इथं मिनटामिनटाला अपमानित होत असेल, इथं जर बीट हवालदार आल्यानंतर एखाद्याचं ऐकून जर एखाद्यावर असा जर तुम्हाला सांगतो तर अशा काढतात. ॲडजस्टमेंटचा प्रकार असेल तर बरं का, साध्या अर्जावर बी दखल घेतली जाते की समजा
एखाद्याला आता तिकडून 30,000-40,000 रुपये भेटणार आहेत आणि मग त्यातनं आपल्याला काहीतरी भेटणार आहे म्हणले की नुसतं फिल्ट दिवस तर त्याला बोलवून देऊन असं झापलं जातं आणि एखाद्या ह्याच्यात जर काहीच आपल्याला ह्याच्यात काय फायदा होत नाही आणि तिकडं मात्र त्याचं किती बॅन नाही उद्या त्याची दखल घेतली जात नाही हे असे शेकडोने आणि मी असा मोगम बोलत नाही. मी आता तुमच्या पुढं ऑन रेकॉर्ड बोलतोय. त्यांचा जर माझ्यावर ऑब्जेक्शन असेल तर यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा याचे सगळे पुरावे मी कोर्टात द्यायला तयार आहे. पुराव्यानिशी बोलतोय माझ्याकडे तेवढे सगळे पुरावे अजून सुद्धा मी मोजकच बोलतोय ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून बाकीचे सुद्धा पुरावे आमच्यापाशी आहेत की ज्या अल्पवयीन मुलीच्या आईला त्या पालकाला तुम्ही काय भाषेत बोललायत ह्याचे सुद्धा आमच्याकडे पुरावे आहेत. परंतु आम्ही अजूनही संयम ठेवतोय. आमच्या आंदोलनाला किंवा आमच्या निवेदनाला तुम्ही हलक्यात घेऊ नका. आम्हाला सांगितलं वारंवार आंदोलन काय वारंवार आंदोलन करायची. आज पावसात बिजा 100 लोक 50-50 किलोमीटर आलं का ह्यांना पैसे देऊन आणले का कुठेतरी ह्यांच्या अडचणी असतील कुठेतरी ह्यांना बी अनुभव आला असेल म्हणून ही लोक इथं भर पावसात थांबले. पोलिसांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी आणि इथून पुढे तरी किमान सर्वसामान्य जनता असतील पत्रकार असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील तुम्ही जाणीवपूर्वक टार्गेट करता का सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांना वेगळा लोकप्रतिनिधीच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय आणि विरोधातल्यांना वेगळा न्याय. जर तुम्ही असं जर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला जर जाणीवपूर्वक तुम्ही अपमानित करत असाल तर आम्हाला ह्याच्यापेक्षा सुद्धा आक्रमकपणे आंदोलन करता येतात एवढं त्यांनी ध्यानात ठेवावं. तुम्ही कुणाच्या तरी सांगण्या वागण्यावर जाऊ नका. गुप्तचर विभाग असेल पोलीस प्रशासन यांनी जरा व्यवस्थित माहिती काढावी आणि चळवळीत काम करणाऱ्या इथं शेकडो संघटना आहेत आणि ह्या संघटना इथं आहेत म्हणून सर्वसामान्य जनतेला न्याय नाही तर ही तुम्हाला सांगतो हिरवं भाजून खात्या त्या लोकांना. इथं जे येणाऱ्या लोकांना 100% जर ह्या चळवळीतल्या संघटना नसतील तर हिरवं भाजून खात्याल. आज एवढं प्रश्न आहेत की लोकांना असं वाटायला लागले की त्या रोगापेक्षा इलाज भयंकर इकडे यायला नको म्हणतात. मोबाईल चोरीला गेला आणि तर आलं का तू झोपेत होता काय कुठं बघत होता कुठं चलत होता आणि त्या मोबाईल चोरीच्या लोकाला 8 दिवसाला बोलू जातं. ज्याचा मोबाईल गेला का त्याला फोन करून 8 दिवसाला बोलू जातं कसं काय झालं कुठं झालं त्याचा का तपास तर लागत नाही त्याला 4-4 वेळा बोलून घेऊन त्याची चौकशी होती. त्याच्यामुळे ती माणूस मोबाईल गेला तर गेला म्हणतो इकडं नोंद करायला येत नाही. तुम्ही 10 लाखाची जरी चोरी झाली त्या स्टँडवर तरी सोने गहाळ झाले आहे असं करताय. गहाळ झाले कसं चोरलंय त्यांचं मोबाईल चोरलाय. तुम्ही चोरीची केस दाखल करून घ्या गहाळची केस दाखल करून घ्या. त्यांच्या गहाळच्या अर्जाचा तुम्हाला सांगतो कुठंच पुढं मागं कुठं संदर्भ येत नाही कुठं तपास लागत नाही. म्हणून आमचं त्या चोरीच्या प्रकरणाची मोबाईल चोरीचे जे प्रकार येतात त्याचे गुन्हे दाखल करून घेतले जावेत आणि ह्या 8-10 दिवसात ह्या भुरट्या मोबाईल चोरांवर आणि सोने चोर जे बसस्थानकावर आहेत त्यांच्या स्टँडवर त्यांचे गुण ह्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. तर आम्ही पोलीस प्रशासनाचा तुम्हाला सांगतो सुभाष चौकात जाहीर सत्कार करू. आम्ही नुसतं आंदोलन करत नाही. तुम्ही फक्त 1-4-2 जणांचं तुम्ही मुसक्या आवळा त्या CCTV तुम्हाला माहिती दिसतात कुठं पोचल्यात काय ते रिक्षावाले सोड सगळे 6-7 तोळे सोनं गेले त्या जवानाने. तुम्हाला सांगतो काश्मीर जम्मूला जीवाची बाजी लावून लढून पैसे कमवल्यात. काय 2 नंबर धंदे करून पैसे कमवल्यात. त्याच्या पत्नीचं 6-7 तोळे सोनं चोरीला गेलंय त्याचा तपास तुम्हाला लागत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणून मी ह्यांना 1-8-15 दिवसाची अजून वेळ देणार आहे. त्या भुरट्या चोऱ्या करमायातल्या पहिल्या बंद झाल्या बाजारला यायला नको का म्हणायला लागल्यात लोक. वृद्ध महिला त्यांच्या सुद्धा तुम्हाला सांगतो आज आमच्याच गावातल्या काय नेमका योग बी असा येतोय ती तिला इथलं संजय गांधीचं त्या PM किसानचे पैसे आले नाहीत अतिवृष्टीचे पैसे आले म्हणून ती महिला बघायसाठी आलती. आज तिचं चोरट्यांनी पाकिट हाणलं तिचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि काय ती शेपाशे होतं ती चोरीला आज गेलं. म्हणजे आली एका कामासाठी आणि तिच्यावर दुसरं संकट आज ह्या भुरट्या चोऱ्यामुळे झाले. तुमच्या स्टँडवर CCTV तुमचे एवढे पोलीस आहेत तरी चोऱ्या होते तर तुम्हाला एक बी चोर सापडत नाही. एवढं मोठं दुर्दैव त्या स्टँडवर 2-3 पोलीस तुम्ही कायमस्वरूपी नेमा. बाजारात तुम्ही ज्या दिवशी शुक्रवार असेल त्या दिवशी तुमचे 4-5 जण फिरवा. आमचा तर थेट आरोप आहे. तुम्हाला सगळं माहिती तुम्हाला हे बुरटे चोर कोण आहेत काय आहे सगळं माहिती. याच्या पुढचं मी जास्त बोलत नाही. ह्या 8 दिवसात तुम्ही ह्या बुरट्या चोराचा बंदोबस्त करा नाहीतर आम्ही सगळं शिवसेनेचं शिष्टमंडळ घेऊन SP च्या कार्यालयासमोर तुम्हाला सांगतो ठाण मांडून बसणार आहे एवढा या ठिकाणी इशारा देतो.